आपल्या भन्नाट आणि ताकदीच्या अभिनयावर मराठी रंगभूमीवर लखोबा लोखंडेची भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ रंगकर्मी महाराष्ट्रभूषण प्रभाकर पणशीकर यांचं गुरुवारी रात्री दीर्घ आजारानं पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. प्रभाकर पणशीकरांच्या निधनानं महाराष्ट्राच्या नाट्य व कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. प्रभाकर पणशीकर यांना प्रेमानं व आदरानं पंत असं संबोधलं जायचं. त्यांनी आपल्या अभिनय क्षमतेच्या बळावर रंगभूमीवर अमिट असा ठसा उमटवला. 1962 सालांपासून ते रंगभूमीवर कार्यरत होते. अनेक नाटकांची निर्मिती सुद्धा त्यांनी केली. आचार्य प्र के अत्रे लिखित तो मी नव्हेच या नाटकातील लखोबा लोखंडेची त्यांनी साकारलेली भूमिका महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही अजरामर झाली. पणशीकरांनी नाट्य संपदा ही नाटक कंपनी ही स्थापन केली होती. अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, थँक यू मिस्टर ग्लॅड, भटाला दिली ओसरी, जेव्हा गवताला भाले फुटतात, अंधार माझा सोबती, किमयागार, कट्यार काळजात घुसली आदी दर्जेदार नाटकांची निर्मिती पणशीकरांनी केली होती. संपूर्ण आयुष्य रंगभूमीसाठी वेचणारे प्रभाकर पणशीकर यांनी अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी पणशीकरांना गौरवण्यात आलं होतं. नाट्य दर्पणचा जीवन गौरव पुरस्कार, राज्य शासनाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार आदी मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. तोच मी हे त्यांचं आत्मचरित्रही गाजलं. नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवण्याचा सन्मानही प्रभाकर पंतांना मिळाला होता. त्यांच्याविषयी बोलताना ज्येष्ठ रंगकर्मी, प्रख्यात सिने नाट्य अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, प्रभाकर पणशीकरांचं काल पुण्यामध्ये रात्री 9:30 वाजता निधन झालं. गेली 40-45 वर्ष, 50 वर्ष म्हणजे आपण रंगभूमीची सेवा त्यांनी केलेली. स्वतःची त्यांची संस्था होती नाट्य संपदा, अनेक मोठ्या नाटकातून अनेक कामातील नाटक त्यांची कामं गाजली सुद्धा. त्यामध्ये इथे वशाळा मृत्यू किंवा तो मिनावेज अश्रूंची झाली फुले अशी बरीच नाटकं आहेत ज्यात त्यांनी भूमिका केल्या आणि त्या गाजल्या सुद्धा. खूप शून्यातनं त्यांनी विश्व उभं केलं प्रभाकर पणशीकरांनी. आणि गेल्या वर्षभरामध्ये रंगभूमीचं फारच मोठं नुकसान झालं. मोहन कोंडवळकर कलाभाई भोसले किंवा अच्छंद्रलेखीचे मोहन वाघ आणि नाट्य संपदा प्रभाकर पणशीकर या तिघांचं दुःखद निधन हे म्हणजे रंगभूमीचं फार मोठं नुकसान आहे. त्यांची गुणे भरून देणं फारच कठीण आहे किंवा त्यांनी केलेल्या भूमिका करणंसुद्धा फारच कठीण आहे. इथे वशाला मृत्यूबद्दल त्यांचा औरंगजेब घ्या फार अजरामर अशा भूमिका आहेत. मला त्यांच्याबरोबर काम करण्याची फारशी संधी मिळाली नाही. मी एकदाच त्यांच्या नाटकात रिप्लेसमेंटचं काम केलं होतं, तो मी नव्हे जेव्हा मी पुण्यामध्ये राहत होतो त्यावेळेला. मी या गोष्टी झाली 28-29 वर्ष. परंतु फारसा सहवास त्यांच्याबरोबर जरी असला तरी नाटकात काम करण्याची संधी दुर्दैवाने मला कधी मिळाली नाही. परंतु त्यांचा सहवास मिळाला. मी आत्ता 3 दिवसापूर्वी त्यांना भेटून आलो होतो हॉस्पिटलमध्ये, त्यांची विचारपूस करून आलो होतो आणि अचानक त्यांचं असं निधन व्हावं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. मी मनापासून त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्याला प्रणाम करतो. प्रभाकर पंतांचा चंद्रपूरशी एका वेगळ्या अर्थानं संबंध जोडला गेला आहे. अनेक नाट्य प्रयोगांच्या निमित्तानं चंद्रपुरात येणाऱ्या पंतांनी चंद्रपुरातील प्रसिद्ध लेखक नाटककार श्रीपाद प्रभाकर जोशी यांनी लिहिलेल्या घर अण्णा देशपांडेंचं या नाटकात अण्णा देशपांडे ही प्रमुख भूमिका साकारली होती. हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर गाजलं. श्रीपाद जोशी यांनी लिहिलेलं चितपट हे नाटक राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादर झालं. यावेळी परीक्षक असलेले ज्येष्ठ दिग्दर्शक अशोक समेळ यांना हे नाटक आवडलं व त्यांनी ते प्रभाकर पंतांसमोर ठेवलं. पंत या नाटकाच्या प्रेमात पडले व पुढे चितपट हे नाटक घर अण्णा देशपांडेचं या नावानं व्यावसायिक रंगभूमीवर आलं. या नाटकाचे लेखक श्रीपाद प्रभाकर जोशी याविषयी बोलताना म्हणाले, आणि आधुनिक रंगभूमीवरील प्रयोगशीलता या मूल्यांचा उत्कृष्ट मेळ साधून मराठी रंगभूमीवरील आपली वाट उजळविणारं व्यक्तिमत्व म्हणजे नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर होय. त्यांच्या जाण्यानं भव्यता, अभिजातता आणि प्रयोगशीलतेचं एक पर्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. मानवी जीवनाविषयीचं अपार कुतूहल हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्वाला विविध व्यक्तिरेखांसाठी
एक रसायन त्यांना पुरविलं गेलं, तर त्याच वेळेस त्यांच्यातील माणूसपणाला छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत निष्कपट प्रेम करण्याचं अपार सामर्थ्य त्यांना लाभलं। मानवी जीवनाविषयीच्या या अपार कुतूहलातूनच महाराष्ट्रभर त्यांच्या सम्मित्रांचा एक मोठा गोतावळा निर्माण झाला, त्यांचे अनेक चाहते निर्माण झाले। गेल्या 50 वर्षाच्या मराठी रंगभूमीवरील वाटचालीचा ते एक चालता बोलता कोशच होते। त्यांच्या गप्पा जेव्हा सुरू व्हायच्या तेव्हा त्यांच्या वाणीला एक वेगळं स्फुरण चढायचं, ते स्फुरण अद्भुत असायचं, असंख्य आठवणींना त्यातून उजाळा मिळायचा, त्या आठवणी लख होऊन ताज्या व्हायच्या आणि ऐकणारा केवळ थक्क व्हायचा। अगदी सणावळीसहित वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांविषयीची माहिती त्यांच्या बोलण्यातून येऊ लागायची आणि माणूस म्हणजे मी जे काही अनुभवलं ते मी हरखून ते ऐकत राहायचो। असा एक कर्तबगार, अतिशय सामान्य पातळीतून आपलं आयुष्य सुरू करणारा आणि महाराष्ट्रभर महाराष्ट्रीय रसिकांच्या मनामध्ये आपली एक स्वतंत्र छाप सोडणारं एक कर्तबगार व्यक्तिमत्व नटश्रेष्ठ प्रभाकरपंत पणशीकरांच्या रूपानं आज आपल्यातून निघून गेलाय। सगळा महाराष्ट्रच त्यांच्या कर्तबगारीपुढे निश्चितच नतमस्तक होत आहे। मी सुद्धा त्यांच्या स्मृतीला विनम्र श्रद्धांजली व्यक्त करतो। विष्णुदास भावे सुवर्णपदक, राजर्षी शाहू सुवर्णपदक, नाट्यगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, नटसम्राट बालगंधर्व स्मृती पुरस्कार, नटश्रेष्ठ केशवराव दाते पुरस्कार आदी प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी पंतांना गौरवण्यात आलं होतं। आजन्म मराठी रंगभूमीची सेवा करणारा हा सेवाधर्मी कलावंत काळाच्या पडद्याआड गेल्यानं महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे। या नटश्रेष्ठाला लाईव चंद्रपूरची भावपूर्ण श्रद्धांजली।